कचुरे कोळीवाडा येथील सागरदेवी मित्रमंडळ अनेक वर्षापासून रेल्वे मार्ग ओलांडून खाडी येथे सागरदेवी घाट येथे गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन करतात. रेल्वे व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वादात नागरिकांचे जीव धोक्यात आले आहे. कल्याण येथील प्रभाग क्रमांक 45 कचुरे कोळीवाडा येथे दरवर्षी 1000 अधिक घरात गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. मात्र या गावातील परिसरात पारंपरिक पद्धतीने गणपती विसर्जन हे रेल्वे लाईन ओलांडून करण्यात येते. प्रथम 2 लाईन होत्या, त्यानंतर 4 लाईन झाल्या, आता 8 लाईन आहे. रेल्वे मार्ग ओलांडून जावा लागत असल्याने स्थानिक नगरसेविका यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्याकडे कृत्रिम तलावाची अनेक वर्षापासून मागणी करून सुद्धा कृत्रिम तलाव तयार करून देत नाही. यामुळे कृत्रिम तलावाची सोय नसल्याने येथील स्थानिकांना जीवाशी खेळ करत रेल्वे ओलांडून गणेशघाट येथे जावे लागते. या ठिकाणी कृत्रिम तलाव उभारण्याची मागील अनेक वर्षापासून मागणी करून देखील कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहे. तसेच या गावातील स्थानिक कोळी बांधव गणपती, दुर्गापूजा, छठ पूजा, इतर पारंपरिक सण तलाव नसल्या कारणाने रेल्वे लाईन ओलांडून जीव धोक्यात टाकून सण साजरे करावे लागत आहे. पण यावर रेल्वे प्रशासन व महानगरपालिका दुर्लक्ष करत असताना याला जबाबदार कोण असा प्रश्न समोर येत आहे. अक्षय शिंदे, संघर्ष न्यूज, कल्याण. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या संघर्ष न्यूजला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्याकरिता बेल आयकॉन दाबायला विसरू नका.